सांप्रदायिक चर्चा आहे एवढ्या पुरतच मर्यादित तुम्हाला आज माहिती. याचा अर्थ मनसेकडनं प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवला असं म्हणायचं का? मला असं वाटतं की मी त्या मीटिंगला स्वतः नव्हतो, साहेब मीटिंगला होते, त्याच्यामुळे सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे. एक दोन दिवसामध्ये त्याच्यावरती काहीतरी माहिती काही फॉर्म्युलाबद्दलची आहे. कसल्या कशाबद्दलची सकारात्मक? आता लोकसभेची निवडणूक असल्यामुळे लोकसभेची चर्चा सुद्धा सध्या चालू आहे. फॉर्म्युला दिलाय का तुम्ही? तुमच्याकडनं फॉर्म्युला दिलाय का? आमच्याकडून फॉर्म्युला असं नाही, नेमक्या स्थिती मिळाव्यात अशा प्रकारची भावना आहे. त्याच्यावरती साहेबांनी त्यांना काही सांगितलेलं आहे, तर त्याच्यावरती एक दोन दिवसामध्ये एकदा माहिती आली, मग तुमच्याशी बोलून. दोन जागांच्या चर्चा आहेत. दोन मुंबईतला तुमचं नाव पुढे येत आहे लोकसभेसाठी. हा पक्षाचा आणि पक्षप्रमुखाचा अधिकार आहे, कोणाचं नाव नाही द्यायचं त्याच्याविषयी अजून काहीही आमच्यामध्ये चर्चा झालेली नाही. वरिष्ठ पातळीवरती मात्र चर्चा झालेली आहे. दोन जागांच्या चर्चा चालू होत्या. दोन मी मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं होतं, तुम्हाला आठवत असेल की दोन वेळा लोकसभा मी लढवली होती दक्षिण मुंबईतूनच. आताही साहेब जर मला म्हणाले की तुला गडचिरोलीला जाऊन उभं राहायचं आहे, तर मी गडचिरोलीला जाऊन उभं राहील. कारण वर्षानुवर्ष आदेश कारावर ऐकण्याची सवय झाली आहे, पडण्याची सवय झाली, त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करतो. दोन जागांच्या चर्चा आहेत. दोन सर, दोन जागांच्या चर्चा आहेत, यापेक्षा काही अधिक जागा ची मागणी करणार आहात का? आता जी काही चर्चा चालू आहे त्याच्यावरती पाहू काय. दोन पेक्षा अधिक असू शकतात. दिल्ली दोन पेक्षा अधिक असू शकतात. म्हणणं आहे की कुठेतरी स्वाभिमान बाजूला सारून या ठिकाणी काही पक्ष आता दिल्लीच्या दावणीला बांधायला स्वतःला निघालेले आहेत. कोणीही आमच्या समोर उभं राहिलं तरी ते टिकणार नाही. लोक आमच्या त्यामुळे त्याच्यावर आपण भाष्य करणं नाही. मला वाटतं ते खासदार आहेत, मंत्री राहिलेले आहेत, माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती एवढा मोठा माणूस नाही.